मित्रों आज आपण साध्या आणि सोप्या पद्धतीने इलेक्ट्रिक मोटर कशी तयार करता येईल हे पाहणार आहोत. ही इलेक्ट्रिक मोटर तयार करण्यासाठी आपल्या साहित्य लागतं एक एवढेचा सेल शेपटी पिना दोन हे वाया गेले तुटचा तुकडा ही तांब्याची तार त्याच्यानंतर हे दोन चक्की चुंबक अशा प्रकारे साहित्य आपल्याला या ठिकाणी लागणार आहे. आता हे कशा प्रकारे तयार करायचं ते आपण पाहूया. तांब्याची साधारणपणे 2 मीटर लांब एवढी अशी बारीक तार घ्यायची तिचं अशा गोलाकाराभोवती एक वेटोळं तयार करायचं. ती झाली आपली मोटार. नंतर या ठिकाणी ही मोटार तयार झाल्यानंतर या सेलभोवती हे जे ट्यूबचं पॅकिंग आहे ते घट्ट लावायचं. या पॅकिंगमध्ये या शेफ्टी पिना ज्या आहेत त्या काळजीपूर्वक प्लस आणि मायनस दोन्ही टोकांवर घट्ट राहतील अशा पद्धतीने लावायच्या. एक काळजी घ्यायची ही दोन्ही छिद्र जे आहेत ही बरोबर एका लेवलमध्ये येतील हे नीट बघायचं. नंतर आपली जी तयार केलेली मोटर आहे ही मोटर या दोन्ही छिद्रांमधून बरोबर सरळ अशी मोटर बसवलेली या ठिकाणी. नंतर हा एक चुंबक या ठिकाणी ही विद्युत धारा परिपथ पूर्ण झालेला आहे. या चुंबकाचं चुंबकीय क्षेत्र निर्माण होणार आहे आणि या चुंबकीय क्षेत्रामुळे काय परिणाम होतो ते आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचं आहे. ही झाली आपली मोटर तयार. अशा प्रकारे ती पूर्णपणे कार्यरत असते. ओके.